त्यामुळे शिवाजी महाराजांच्या ऑफिसमधून त्या अष्टप्रधानांच्या कचेरीतून अठरा कारखान्यांच्या कचेरीतून प्रत्येक सुभ्याला परगण्याला तर्फाला किल्ल्याला पाठवलेल्या प्रत्येक पत्राची प्रत इथं उपलब्ध होती. तो सगळा दफ्तरखाना नष्ट झाला. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या त्या महान चरित्राचा अभ्यास करत असताना आपल्याला दुर्दैवाने हा खजिना उपलब्ध न झाल्यामुळे महाराजांच्या कचेरीकडून ज्या व्यक्तीकडे पत्र आलं त्यांच्या संग्रहात असलेल्या पत्रांच्या आधारे आम्ही शिवचरित्र साकार करतोय. त्यामुळे शिवचरित्र साकार करत असताना अभ्यासकांना मर्यादा आहे. संभाजी महाराजांचं चरित्र साकार करण्यासाठी आम्हाला मर्यादा आहे, कारण की आम्हाला साधनं फार कमी उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांच्या काळातही तशीच स्वतःचा जीव घेऊनच त्यांना 11 वर्ष वागावं लागलं. 8 वर्ष ते जिंजीच्या किल्ल्याच्या वेढ्यात होते. मोठ्या पराकाष्ठेने त्यांना त्या वेढ्यातून सुटावं लागलं. त्यामुळे जिंजीच्या किल्ल्यावर असताना त्यांचा दफ्तरखाना तोही नष्ट झाला. राजाराम महाराजांचा दफ्तरखाना, ताराबाईंचा दफ्तरखाना उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु सुदैवाची गोष्ट म्हणजे की शाहू छत्रपती मुघलांच्या कैदीतून औरंगजेबाच्या निधनानंतर स्वराज झाला. त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आणि शाहू महाराजांचा जो अधिकृत दफ्तरखाना आणि त्याचबरोबर त्यांचे प्रमुख पेशवे यांचा दफ्तरखाना सुदैवाने आज आपल्याला उपलब्ध आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, प्रत्येक मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्याचे दर वर्षाचे जमा खर्च आम्हाला पाहायला मिळत. प्रत्येक प्रांताचं दफ्तर, प्रांत अजमास दर वर्षाचं एकूण होणारी जमा आणि होणारा खर्च आम्हाला उपलब्ध आहे. प्रत्येक गावाचं कुलकर्ण्याकडं असणारं दफ्तर आज आम्हाला उपलब्ध आहे. जिथे जिथे मराठी राज्य गेलं, मध्ये माळवा, बुंदेलखंड, उत्तर भारत, फार पानिपत, सोनपत, बागपत पासून ते ओडिसा पर्यंत जिथे जिथे मराठी राज्य गेलं तिथे तिथे कारभाराच्या निमित्ताने, कारण कारभारा शेवटी कागदपत्रांच्या आधारे चालतो, ते सगळं दफ्तर आज आम्हाला उपलब्ध आहे. की जे दफ्तरखाना आमच्या दिग्गज इतिहास संशोधकांना उपलब्ध नव्हतं, त्यामुळे त्या दफ्तरखान्यात असलेल्या कागदांचा उहापोह अभ्यास करून अगदी शाश्वत इतिहास त्यांना आपल्यासमोर मांडण्याची संधी उपलब्ध नव्हती. परंतु सुदैवाने नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि इंग्रजांनी जो सिक्रेट म्हणून ठेवलेला हा दफ्तरखाना, 4 कोटी कागद आज आमच्या अभ्यासकांना उपलब्ध झालेले आहे. परंतु आमचं दुर्दैव बघा की फक्त या देशातच तसं घडू शकतं. ज्यू लोक जगाच्या पाठीवर गेले, पारशी लोक जगाच्या पाठीवर गेले, परंतु ते आपली संस्कृती, आपली भाषा, आपले धर्मग्रंथ, आपले रीतिरिवाज विसरले. परंतु आम्ही मात्र सहजतेने विसरतो. त्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही मुळी लिपी, की जी गेले 500 वर्ष राजव्यवहाराची लिपी होती मराठी भाषेची, ती लिपी आम्ही शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली. त्याचा परिणाम मराठी माणसाचा या लिपीशी असणारा संबंध तुटला. प्रत्येकजण सांगतात की आमच्या आजोबांना मुडी येत होती, घरातला त्यांचा प्रत्येक व्यवहार आमचे आजोबा हा मुडी लिपीमध्ये करत होते, दैनंदिन डायरी देखील मुडी लिपीत लिहित होते. परंतु बघा, आज दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये मुडी जाणणारी माणसं बोटावर बोसण्यासारखी आहे. आणि म्हणूनच खजिना मिळाला, अल्लाउद्दीन खिलजीचा अल्लाउद्दीनचा खजिना मिळाला, परंतु दुर्दैवाने त्या खजिन्याचा अभ्यास करणारी माणसं उपलब्ध आहे. 4 कोटी कागद आहे
शिवाजी महाराजांचं पत्र उपलब्ध झालं तर या महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्याइतक्या दोन किंवा चार लोकांना त्या शिवाजी महाराजांच्या पत्राचा अन्वयार्थ लावता येईल, वाचता येईल. आणि म्हणूनच मनामध्ये खंत आहे की आपल्याला आमच्यासाठी एक आव्हान आहे की आम्हाला पुन्हा एकदा मोडीची चळवळ उभी करून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या मराठ्यांचा तो उज्ज्वल इतिहास काय केलं, मराठ्यांनी मराठ्यांचं राष्ट्रीय योगदान काय, मगाशी सांगितलं कुलकर्णी सरांनी सांगितलं की कित्येक शतकानंतर या देशामध्ये मराठ्यांनी एक आदर्श राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, एक राष्ट्रवाद शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी उभा केला. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या पश्चात 27 वर्ष संघर्ष स्वातंत्र्याचं केलं आणि त्याच्यानंतर औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलंकी देणारी घटना ठरली. आणि फक्त औरंगजेबाच्या निधनानंतर मराठे दिल्लीमध्ये जातात आणि दिल्लीचे सूत्रधार ठरतात. त्या सय्यद बंधूंच्या साह्याने मराठे बादशाह बदलतात आणि हळूहळू या सनदांच्या आधारे स्वराज्य चौथाई आणि सरदेशमुखींच्या सनदांच्या आधारे मराठे मुघलांच्या दख्खनच्या 6 सुभ्यामध्ये हस्तक्षेप करून प्रवेश करतात. पुढे 1752 मध्ये जो मोहम्मदी तह झाला त्या तहाच्या आधारे संपूर्ण हिंदुस्थानवर ते आपलं नियंत्रण प्राप्त करतात आणि अशा पद्धतीने हिंदुस्थानचे कर्ते करविते मराठे मुघल सल्तनत दुबळी झालेली आहे. अशा वेळेस पुन्हा एकदा मध्य आशियातल्या राज्यकर्त्यांना हिंदुस्थानामध्ये आपली सत्तापीठ प्रस्थापित करण्याच्या महत्वाकांक्षा निर्माण झाल्या. त्यातून नादिर शाह आणि त्याच्या पाठोपाठ अब्दालीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. परंतु या स्वाऱ्यांना ज्यावेळेस मुघल सल्तनत प्रतिकार करू शकत नाही अशा वेळेस ज्या मुघल सल्तनतीशी आम्ही कधी काळी संघर्ष करत होतो त्याच मुघल सल्तनतीच्या संरक्षणासाठी एका राष्ट्रीय हेतूने देशाच्या सीमेपर्यंत जाण्याचं धाडस मराठ्यांनी दाखवलं. मराठ्यांनी ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य मानलं. त्यासाठी कधी काळी मराठे अटकेपर्यंत पोहोचले की 2000 वर्ष या हिंदुस्थानातल्या कोणत्याही हिंदू शासनकर्त्यांना जे शक्य झालं नाही ते दक्षिणेतल्या मराठ्यांनी उत्तरेत जाऊन अटकेपर्यंत जाऊन ते स्वप्न साकार केले. पण याही पुढे जाऊन महत्वाची गोष्ट म्हणजे की 1761 मध्ये पानिपतामध्ये अब्दालीशी प्रतिकार केला, संघर्ष झाला, परंतु त्यामध्ये जरी पराभव झाला तरी ध्येय त्यांनी साध्य केलं. अब्दाली युद्धात विजयी झाला, ध्येयात पराभव झाला. याचे परिणाम काय झाले की पुन्हा पुन्हा मध्य आशियातून की जे शेकडो वर्षाची परंपरा होती बाबराच्या अगोदर इथे स्वाऱ्यावर स्वाऱ्या येतच होत्या तो खंड मराठ्यांमुळे पडला होता तो पुन्हा या मोहिमांचा सुरू होणार का, या रानटी कोळ्या देशात येणार का, या देशामध्ये कत्तली करून संस्कृतीचा विनाश करणार का, मानवतेचा विनाश करणार का, अशी अवस्था असताना मराठ्यांनी त्यांना प्रतिकार केला आणि त्याचा परिणाम अब्दालीसारखी ही रानटी माणसं किंवा त्याचे कोणी वंशज पुन्हा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहू शकले. हे सगळं श्रेय मराठ्यांचं आहे. मराठ्यांनी फक्त मुघलांना परकीयांना संघर्ष केला नाही, प्रसंगी त्यांनी पोर्तुगीजांशी संघर्ष केला, जंजिरीकर सिद्धीशी केला, आणखी 570 सत्तांशी केला. एवढंच नव्हे तर 275 वर्षांपूर्वी मराठ्यांनी या देशामध्ये प्रस्थापित असलेल्या पोर्तुगीजांसारख्या एका 500 सत्तेच्या ताब्यातून एक मोठा मुलू 275 वर्षांपूर्वी मुक्त केला. या गोष्टीला 275 वर्ष झाले. एक भूमी परकीयांच्या दास्यातून 275 वर्षांपूर्वी मुक्त होते आणि ती मुक्त करत असतानाही मराठ्यांनी जी नैतिकता दाखवली चिमाजी अप्पांनी त्या पोर्तुगीजांना त्या भूमीतून जाताना त्यांना संरक्षण दिलं, त्यांच्या धर्माचं संरक्षण केलं,
त्यांच्या धर्मस्थळांचं संरक्षण केलं का आणि वचन दिलं होतं असा सुसंस्कृत समाज सुसंस्कृत वर्तन जे मराठ्यांनी केलं आजही जगासाठी ते प्रेरणादायी आणि कुठेतरी अनुकरणीय आहे हा सगळा इतिहास आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि ही पानं उलगडली जात आहेत पुन्हा त्याच्यावर अभ्यास होतोय मला असं वाटतं की 18व्या शतकावर एकंदरीत मराठ्यांनी जे कर्तृत्व दाखवलं त्या एकूण इतिहासाच्या कर्तृत्वाचा आम्ही एक सहस्रांश देखील आढावा घेतलेला ही गोष्ट सत्य आहे आणि मला वाटतं इथं बसलेले ही तिन्ही अभ्यासक किंवा समोर बसलेली मातब्बर मंडळी ह्याला निश्चितच मान्यता देतील आमच्यासाठी आव्हान आहे आम्ही मराठ्यांच्या एक सहस्रांश देखील आम्ही योग्य संशोधन करू शकलेलो नाही त्यांच्या कार्याला न्याय देऊ शकलेलो नाही आणि म्हणून आमच्यासाठी आव्हाने प्रत्यावान फिरत असताना आम्ही कुठेतरी स्वाभिमान गर्व आणि कुठेतरी स्वतः रंजित असा इतिहास बाह्यास घेऊन चालणार नाही मला काही वाटतं कादंबरीच्या स्वरूपात इतिहास नसतो आणि म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे ते पुराव्यांवर आधारलेलं आहे आमच्याकडे आज पुरावे उपलब्ध झालेले आहेत आणि म्हणूनच मी अभ्यासकांसाठी युवा पिढीसाठी हे मी त्यांच्यासाठी आव्हान देतो की बाबा थोडी शिका आणि या गौरवशाली इतिहासाचं योग्य पद्धतीने मूल्यमापन करा आणि जगाला ठणकावून सांगा अठरावं शतक हे मराठ्यांचं होतं आणि ते निश्चित जगासमोर आणण्याचं आमच्यासाठी कर्तव्य आज त्यातलं एक महत्त्वाचा टप्पा अशा पद्धतीच्या संशोधनामुळे पार पडला जातोय आणि म्हणूनच मला एक आनंद होतोय या कार्याबद्दल मी आमचे मित्र डॉक्टर उदय कुलकर्णी शतशः त्यांना धन्यवाद देतो मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो एवढंच बोलतो आणि मी इथेच थांबतो पांडुरंग बलकवडे म्हणले तसं या वास्तूंनी इतिहासाच्या शास्त्रशुद्ध इतिहासासाठी मोठं काम केलेलं आहे शास्त्रशुद्ध इतिहास कसा लिहायचा ही सुरुवात इतिहासाचार्य राजवाडे यांनी सुरू केली आणि त्यानंतर या परंपरेमध्ये जी जी लोकं झाली त्यांचे सगळ्यांचे फोटो तुम्हाला वरती बघायला मिळतील या संदर्भात मंडळातल्या जुन्या इतिहासांकडनं अभ्यासकांकडनं मी ऐकलेला किस्सा आहे सरदेसाई हे मंडळात फारसे येत नसत किंवा ते या स्कूल जे नाहीत इथल्या लोकांचे आणि त्यांचे नेहमी वाद होत असत तरी दवा बोद्दारांनी एकदा सरदेसाईंना सांगितलं की मंडळात लावायला तुमचा फोटो द्या तर सरदेसाईंना मोठा धक्का बसला कारण अभ्यासाच्या दृष्टीने इथले संशोधक आणि सरदेसाई यांच्या दोहीरच होतं ते म्हणले अहो माझा फोटो तुमच्या संस्थेमध्ये ते म्हणले बघा आपले वाद जरी असले तरी तालमी पैवानाचा फोटो तालमीमध्येच पाहिजे तर ही या वास्तूची शिकवण आहे बऱ्याच वेळा कठीण इतिहास वाचतो याद्या ज्या असतात ते इतिहासात खूप खोल शिकलेली लोक वाचतात पण लोकांना इतिहासाची गोडी लागावी यासाठी तुम्हाला कोणाचं वाचायचं असेल किंवा ज्या लोकांनी गोडी लावली त्यात येन केळकर आहेत बाबासाहेब पुरंदरे आहेत सेतू माधवराव पगडी आहेत आणि लोकांना ऐकून इतिहासाची गोडी कशी लागली पाहिजे किंवा अशा पद्धतीने बोलायचं की ज्याने अभ्यासक निर्माण होतील यामध्ये आपले अतिशय प्रसिद्ध आणि लाडके इतिहासकार निनाद बेडेकर इतिहास संशोधकांपैकी फार कमी जणांना सेलिब्रिटी व्हायचं भाग्य मिळतं जे बेडेकरांना मिळालेलं आहे माझा एक मित्र आहे तो अमेरिकेत आहे तो एकदा मला म्हणला की निनादराव माझ्या चांगले ओळखीचे आहेत ते फाडफाड मोडी बोलतात परत वस्तुतः मोडी ही लिपी आहे आणि निनादराव माझ्या ओळखीचे आहेत हा सुद्धा अनेकांना गौरव वाटतो आजही निनादरावांचे कार्यक्रम चालू होते टी व्हीवर तेव्हा मला फोन येत होते की अरे तू निनादरावांचा कार्यक्रम बघतोयस का निनादरावांनी 1761 250 वर्ष झाली तेव्हा याच वास्तूमध्ये पानिपतवर 3-4 दिवस व्याख्यानं दिली होती हा हॉल तर भरलेलाच होता बाहेर पडदा लावला होता आणि मागेही पडदा लावला होता सर्व वास्तू भरली होती आणि सदाशिव पेठेतल्या लोकांच्या नशिबाने ट्रॅफिक जाम झालं नाही तर त्याविषयी 2-4 एक पत्र गेली असतील
तर असे निनादराव बेडेकरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आज खूप जण आलेले याची मला कल्पना आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. आदिशक्ती तुळजा भवानी, माझे मित्र पांडुरंग बलकवडे, कुलकर्णी मंदार लवाटे, मी उपस्थित इतिहासप्रेमी. एक म्हणजे इतिहास हा महाराष्ट्रातल्या माणसाचा किती जिव्हाळ्याचा विषय आहे, विशेषतः पानिपत हाही फार मोठ्या प्रमाणात जिव्हाळ्याचा विषय आहे. तिसरं म्हणजे नाना फडणीस या व्यक्तींच्याबद्दल लोकांच्या मनात जे काही कुतूहल आणि गूढ आहे ते किती हे इथं जमलेल्या लोकांच्या गर्दीवरनं आपल्याला आता दिसतं. एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येणं हे त्या पुस्तकाचं भाग्य असं मला म्हणावं लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर कुलकर्णी यांनी पाठलाग करत कागदपत्र ही इंग्लंडहून आणली. म्हणजे उगाच काही ढांडळत असताना हाताशी लागले असं काही झालेलं नाही. ते मॅलेट आणखी ब्रिग्स यांच्या ताब्यात जे काही कागद होते ते तिथे जाऊन तिथल्या लोकांना सांगून आणि विशेषतः पाऊंडात पैसे भरून त्यांनी ते कागद आणलेले आहेत. नाहीतर लोक नेटवरनं हल्ली कागद काढतात आणि तिकडून आणले तसं सांगतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता या इतिहास संशोधन या क्षेत्रात इंजिनियर्स लोक बऱ्यापैकी लुडबुड करत होते, पण आता डॉक्टर कुलकर्णी यांच्या रूपानं एक सर्जन सुद्धा आता चिरफाट करायला इतिहास विचारलेला आहे. अशा डॉक्टरांचं मी स्वागत करतो सगळ्यांचं. एक म्हणजे त्यांनी ते सगळी जी पानं होती मुडेटली त्या बकरीची त्यांच्या टॅबवर आणली होती आणि आम्हाला काही ते टॅबवर वगैरे वाचायची सवय नाही आहे. खुर्चीवर बसून शांतपणे हातात कागद वगैरे असून कागदाचा एकदा तो फील असतो ना तो फार महत्वाचा असतो. नावे ते आता जसा वस्त्रा असतो तसा तो कागदाचा फेल लागतो म्हणजे वाचायला बरं पडतं सर. तर ते असा टॅप धरला की मध्येच कधीतरी तो 90 डिग्रीनी फिरायला ते इकडे तिथे मधलीच पानं कुठली तरी भलतीत यायची असं ते सगळं होत होत शेवटी भर त्यांना वेळ मिळायला पाहिजे, मला वाचायला वेळ मिळायला पाहिजे, तर ते वाचून व्यवस्थित झालं पाहिजे, नाही तर भलतंच काहीतरी इतिहासाला तिसरी दिशा मिळायची. पण आम्ही नेटानं ती पानं वाचली. त्याला काही कदाचित वेळ लागला असेल कारण एका वेळेला कधी 2-3 पानंच व्हायची, एका वेळेला 7-8 पानं व्हायची असं करत. पण त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट अशी त्यांच्याही लक्षात आधीच आलेली होती की बखर पूर्ण आहे. 80 पानं जी आहे त्याच्यात शेवटचा जो उल्लेख आहे त्या बखरीतला तो माधवराव हा पेशवा झाल्याचा उल्लेख आहे. माधवराव जुलै 1761 पेशवा झाला कारण नानासाहेब वारली जूनमध्ये माधवराव पुढच्या महिन्यात पेशवा झाला. त्यामुळे तो शेवटचा उल्लेख त्या बखरीतला माधवराव पेशवा झाल्याचा निश्चित आहे. त्या बकरीत आणखीन काय काय गंमत आहे तर नानासाहेबांनी रघुनाथरावांना बोलावून काय करावं आणि काय नाही याचा एक उपदेश चांगला केलेला आहे, तो वाचण्यासारखा आहे. मला काल निरगुडकरांनी तो प्रश्न विचारलेला होता की काय बाबा आहे त्याचं विशेष असं नेमकं काय, ते मार्केटिंगचे आहेत
म्हणून मी त्यांना मुद्दामून सांगितलं की सनझोकी जी काही 13 प्रिन्सिपल्स आहेत, तर त्याप्रमाणे प्रिन्सिपल्स म्हटलं बदलत नाही, ते टाईमलेस असतात, परंतु स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्स बदलतात म्हटलं. तर तसं ह्याच्या नानासाहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ती प्रिन्सिपल्स आहेत. त्यांना सांगितलेली काय करायला पाहिजे काय नाही. आणि या रघुनाथरावबद्दल सगळ्यांनाच चांगला संशय होता, पण नानांनी म्हणजे नानासाहेबांनी हे सांगितलेलं उपदेश ह्याच्यात त्या बकरीत आलेला आहे. त्यात एक महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे राष्ट्रांच्या वाड्यात जाऊन जेवण करून नारायणराव शनिवार वाड्यात आले हा एक उल्लेख महत्त्वाचा आहे. तो मला बरा वाटला, कारण मी राष्ट्रांचाच नातू आहे. पण असे बारीक सारे कुठे ना कुठेतरी असे उल्लेख की बाबा शेवटी हा प्रवास आहे. आता बायकोड्याने जसं सांगितलं की हा एक मोठा प्रवास असतो, एक प्रक्रिया असते, म्हणजे त्यात प्रत्येक प्रवासाच्या टप्प्यात काही ना काहीतरी नवीन नवीन माहिती ही आपल्याला मिळते. अगदी स्क्रॅप असेल, परंतु शेवटी ते जिक्सॉ पझल असतं एक मोठं. आपल्याला मिळतं तसं ते एक आपण तो तुकडा जोडत जात, आणि ज्यांना तेवढा वेळ नसतो ना मग ते कादंबऱ्या लिहितात. म्हणजे ते कारण ते काय करणार, ते उरलेलं कोरं असतं सगळं ना, त्यामुळं. पण नेटाने तिथं जायचं, कागदपत्र कुठे आहेत बाबा, त्या बाईंना भेटायचं तिथल्या, त्याच्यानंतर त्यांना सांगायचं, आणि त्या बाईंनी इंटरेस्ट घेऊन ते कागद बघून ती पुडकी शोधून काढायची, त्यांना कळवायचं. इट्स नॉट सरेंडिपिटी नाही आहे, तर त्याच्या पाठीमागं घेतलेले श्रम आहे फार मोठे. आणि त्या पुस्तक जर का असेल तर त्या श्रमाची किंमत कधीच कळत नाही कोणाला. त्याच्या पाठीमागं काय झालंय माहीत नसतं लोकांना. परंतु जेवढं साहित्य प्रसिद्ध होणं गरजेचं आहे, कारण आता ऐतिहासिक साहित्य त्याला कदाचित बरे दिवस यायला लागलेत असं मी म्हणतोय, नैयाशातला भाग नाही. तर ग्रह खऱ्यांनी जी काही पुस्तकं लिहिलेली होती त्यावेळेला पब्लिश केलेली अजून खपत आहेत अशी परिस्थिती आहे. बरं, त्यांनी किती खर्च आलेला होता आणि मग म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे, पण त्यांनी ह्या लोकांनी कधी त्याचा मार्क सोडला नाही. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की एखाद्या संशोधकाची दृष्टी कशी असते. शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना तिथं त्यांचा अरियलूरच्या इथं मुक्काम असताना त्यांना दोन दक्ष माणसं भेटायला आली. एकाचं नाव होतं हार्बर्ट जॅगर आणि दुसऱ्याचं नाव होतं निकलस क्लेमॉन. तर ग्रह खऱ्यांनी एक डच बाई इथं आलेली असताना त्या बाईनं सांगितलं की हार्बर्ट जॅगर किंवा यात कुणीतरी काहीतरी शिवाजी महाराजांबरोबर काहीतरी लिहून ठेवले का जरा बघा. त्या बाईंनी एक वर्षानंतर कळवलं की हार्बर्ट जॅगरने शिवाजी महाराजांना पाहिलं केल्यानंतर एक 10-12 पानांचं टिपण करून ठेवलं. मग यांनी त्या कॉपीज त्यावेळेला काही जरा वगैरे असला प्रकार नव्हता, फोटो काढायचे वगैरे असं सगळं करत त्याला किती खर्च आला ते ग्रह घरांनी दिले बरं का. पण ते का तिथं आले का ते वाटणार कोणाच, त्याचे डच मधले जुन्या डच मधले. पण त्यांनी कलकत्त्याला एक जण शोधून काढले, त्यांनी ते कागद वाचले, त्याचं ट्रान्सलेशन केलं, एखादा संशोधक पाठलाग करत असताना कसा काय करतो, बरोबर टार्गेट कुठं आहे हे त्यांना कळलं तर त्याचा पाठलाग नेमका कसा करत आहे असं कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आता त्याने पोट उघडल्यानंतर आत काय काय दिसते त्यांना, ते आतले पदार्थ आपल्या पोटातले दिसत असणार नाही तो कुठे आहे, त्यामुळे त्यांनी तो तपास लावला. आणि अनेक कागद आत्ता तुम्ही पाहिले जे काही आहेत की नाना फडणवीसांच्या तिथे जीवबाईंनी ब्रिक्सला दिलेले कागद हे सगळे हे काही प्रसिद्ध झालेले आहेत, परंतु ते ओरिजिनल कागद कुठे आहेत बाबा, मुळीतले कसे आहेत. कदाचित वाचताना चूक असते, कदाचित एखाद दुसरी ओळ राहून गेलेली असते, तसे ते कागद त्यांनी आणलेले आहेत. आणि वाटला म्हणजे फार मोठी गोष्ट त्यांनी केली, त्या खरं म्हणजे त्यांचं कौतुकच करायला पाहिजे बाबा. इंग्लंडहून हे कागद ते इंग्लंडमध्ये गेले की लोक काय करतात माहिती आहे. आता बेलपोड्यांनी सांगितलं, पण त्यांनी एक हिशोब प्रसिद्ध केली,
पानिपतच्या लढाईचा जो खर्च आहे 99 लाख आणि काहीतरी याचा तो एकूण खर्च, तो त्यांना कागद मिळाला, तो कागद आणि तो जो कागद आहे तो इंग्रजीमधला हा पानिपतचं जे पुस्तक डॉक्टर कुलकर्णी यांनी लिहिलं सॉल्स्टाईस ॲट पानिपत, तर दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी ते छापलेलं आहे. आता हे बखर किंवा जुनं मराठी जे काही आहे, त्याच्यात एक मला अजून एक गोष्ट सांगतो ईश्वर, हेरवाडकरांनी हेरवाडकरांनी खूप बकरी काढल्या होत्या विनस प्रकाशांनी, त्या पानिपतीचा बकर आहे. या हेरवाडकरांनी हा जो चित्रगुप्त आहे त्यात रघुनाथ यादव चित्रगुप्त असं लिहिलेलं आहे. हा चित्र रघुनाथ यादव चित्रगुप्त कोण आहे, ही चित्रगुप्ताची जी बखर आहे शिवाजी महाराजांची, हा चित्रगुप्त नेमका कोण आहे, त्याच्याबद्दल अनेक लोकांनी राजवाड्यांच्यापासून अनेक लोकांनी लिहिले, पण हेरवाडकरांनी जे त्यांचं मत मांडलेलं होतं ते बरोबर निघालं आहे, त्या करण्याच्यात रघुनाथ यादव चित्रगुप्त असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कारण त्यांनी अनेक बखरी प्रसिद्ध केले हेरवाडकरांनी. हेरवाडकरांची आता जन्मशताब्दी झाली, त्याच्यात फक्त माझाच लेख आला वर्तमानपत्रात, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्यांच्या मुलीचा फोन आला, त्या मुंबईला असतात, आणि त्या म्हणाल्या हेरवाडकर मी तुमची त्यांची ओळख होती, माझी काही ओळख मिळत नव्हती त्यांची, पण त्यांनी एक टेप पाठवली, म्हणजे त्यांच्या भाषणाची एक 7-8 मिनिटाची टेप आहे, आणि शिवाजी महाराजांच्या दोन्ही राज्याभिषेकेबद्दल हेरवाडकर बोलते किती टेप आहे. असं कुठं कुठं साहित्य हळूहळू सगळं, म्हणून वृत्ती जी असते ना ती वृत्ती फार महत्त्वाची असते. आज पानिपत या विषयाला एक छोटीशी कलाटणी आपण आत्ता गेल्या 3-4 वर्षात आम्ही केली, त्याचं कारण एक झालं म्हणजे आता सगळं संपलं मी पानिपत झालं असं म्हणायची एक जी पद्धत होती आपल्याकडे, तर तसं काही नाही आहे. मला काल हा मुद्दाम प्रश्न वेरूळकरांनी ज्या वेळेला विचारला तर याच्याबद्दलचं मत काय, मुळात असं आहे की जेव्हा तुम्ही कागदपत्र वाचता तेव्हा पानिपतच्या नंतर मराठ्यांचं काही पार वातावरण झाली तरी तिथं तरी मराठ्यांची ताकद संपली का, तर ताकद संपलेली नव्हती. आता कारण नानासाहेबांच्याकडे फौज होती, एक दक्षिणमध्ये कर्नाटकात फौज होती, एक पुण्याची तर फौज होती, अशा त्या सगळ्या फौज कटकट फौज होती तर आहे, त्यामुळे मराठ्यांची ताकद ही पूर्ण संपलेली नव्हती. उलट अब्दाली दिल्लीत आल्याच्या नंतर अफगाणिस्तानमध्ये वावड्या उठल्या की मराठ्यांनी अब्दालीचा पराभव केला पानिपतमध्ये, त्यामुळं त्याला आपलं राज्य सांभाळण्याच्यासाठी जावं लागलं. त्यांनी मराठ्यांचे वकील जे पळून गेले होते दिल्लीहून त्यांना बोलावून त्यांना सांगितलं की तुम्ही मुघल सल्तनतीचं जे संरक्षण करत होता ते मी तुम्हाला कायम करतो, किती ताकद राहिलेली होती मराठी, आणि त्याच्या जोरावर पुढच्या किती वर्षात मी सांगू का, पुढच्या 5 किंवा 6 वर्षात माधवराव पेशवा झाल्याच्या नंतर, म्हणजे पेशवा झाल्याच्या नंतर 6-7 वर्षातच मराठा फौजा दुआबात बसली, आणि त्याच्यात हे रामचंद्र गणेश कानडे बिनडे वगैरे ही सगळी मंडळी गेली, आणि त्यांनी अंतर्वेदीत जाऊन धुमाकूळ घातलेला होता. हे जे आज इतिहास आहे सगळा, हा इतिहास या कागदपत्रांच्या द्वारे जे टिपण आहे. नाना मला प्रश्न लोकांनी असं विचारलेला होता की नाना फडणीसांच्याकडं नेमकी संपत्ती होती तरी किती बघू, आणि त्यांनी विचारलं नानांनी ती अवैध मार्गाने जमा केली होती काय, तर म्हटलं अवैध मार्गाने मुळीच जमा केली होती. आज नानांची प्रतिमा जी झालेली आहे लोकमानसात त्याचं कारण आपणच होतो, कारण घाशीराम हे त्यातलं महत्त्वाचं आहे. घाशीराम या नाटकाच्यामुळे नानांची प्रतिमा व्हायला मदत झाली आहे असं, मुळात तसं काही नाही. दुसरी गोष्ट, आपण कादंबऱ्या वाचतो किंवा चित्रपट पाहतो किंवा सिरियल झाली तर काय त्या सिरियल्समध्ये दाखवतात, परंतु अशा त्यामुळे हा इतिहास आहे अशी लोकांची समजूत होते, यालाच इतिहास म्हणायचं अशी लोकांची समजूत. इतिहास हा कागदपत्रावर, अस्सल कागदपत्रावर, अस्सल कागदपत्रांच्या स्क्रुटिनीवर. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की कागद अस्सल असतो त्याची माहिती सो चुकीची असते बऱ्याच वेळा, त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. कोल्हापूरला ताराबाईंचा जो मुलगा होता शिवाजी, हा तिथं गादीवर असताना, आता तो लहान होता बायांनी पोरगा तिथं, पण तिथं हा अर्धोजी आणि गिरदोजी यादव, त्यातले यादवांची जी कागदपत्र आहेत त्याच्यात गिरदोजी यादव हा ताराबाईच्या अंतःपुराचा हवालदार होता, आणि या गिरदोजी यादवांनी तो तिथं असताना आणि त्याला ॲक्सेस असल्या कारणामुळे
तो जो औंध आणि त्या त्या देशमुखीच्या बद्दल त्यांचा वाद चाललेला होता जगदाळ्यांशी, तर त्यांनी ही देशमुखी बद्दलचं सगळं जे काय असेल ना ते स्वतःच्या पत्रात काढून घेतलं. इतकं मोठं पत्र आहे ते, छत्रपतीने एवढा वेळ असतो का कुठलं पत्र लिहायला सांगायचं. पण तुम्ही ते पत्र वाचल्यावर कळून येईल त्याच्यातल्या गमती कशा आहेत सांग, तुम्ही लक्षात कसं येतं. त्यांचं लिहिलंय की शिवाजी महाराज हे प्रतापगडचं ज्यावेळेला मंदिर बांधलं, प्रतापगड बांधला, तर त्यावेळेला अर्धोजी यादवांनी तो बांधला. मग अर्धोजी यादवला शिवाजी महाराजांनी जे काही पैसे वगैरे दिले ते त्यांनी शिरीक्षरी म्हणजे सिरीन म्हणून भरले आणि त्या देशमुखीची मागणी केली. मग पाचडचं मंदिर बांधलं, ते सुद्धा पैसे घेतले त्यांनी, ती शरण म्हणून भरले आणि त्यांनी देशमुखीचे सगळे वतनाचे कागद मागितले. मग तो रायगडला आला आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं कागद तयार झाले आणि सरकार पुन्हांच्याकडे शिपक्याला गेले असताना इथं महाराजांचा काळ झाला म्हणून कागद राहिले. पण ठीक आहे असं आपण ठरलं की बाबा हे 1680 सालची घटना. त्याच्यानंतर तो मध्ये इकडे तिकडे गेला काहीतरी म्हणून सांगतो की एकदम संभाजीराजे संगमेश्वर गे तिथं असताना त्यांना सांगितलं, संभाजीराजेने कागद तयार केले, सरकार कोणाकडे शिक्केला गेले असताना मुघलांचा दरबार झाला, त्याच्यात कागद गेले, 90 वर्ष गेली बरं काही तर. मग हा एकटा सुपरमॅन आहे तिथला त्या मराठा शाहीतला त्यावेळेला गिरुजी यादव, त्यामुळं तो जडजवळीने दिंडीला पोचवतो, आणखीन ह्यांचे नातेवाईक मंडळी इकडं तिकडं पोचवतो. परत तो राजाराम महाराज ज्या वेळेला परत सिंहगडावर येतात, वारल्या सिंहगडावर त्या आल्याच्या नंतर 1118 राजाराम महाराज सिंहगडावर आलेले असताना हा नेमका तिथं पोचतो आणि त्याला सांगतो की हे असं असं झालेलं आहे, एवढे एवढे पैसे असे असे पाहिजे, मग ते वतन वगैरे सगळं पाहिजे, कागद तयार होतात, सरकार कोणाकडे गेले आणि शिक्केच्या वेळेला मारणार, तेवढ्यात यांचा काळ होतो राजाराम महाराजांचा. म्हणजे परिस्थिती अशी आहे की उद्या जर कळलं की हा माणूस येऊन वाचण्याचे कागद मागायला लागला तर छत्रपती घेणार नाहीत त्याला, कारण काळ व्हायला लागला आहे सगळ्यांना. पण हे लागलं तर पत्र, पत्रावर शिक्के आहेत का आहे, छत्रपतीचा शिक्का त्याच्यावर आहे, सगळे कागद आहेत, पण तो कागदातली माहिती घेत नाही. त्यामुळे संशोधक जो असतो किंवा कागद मी प्रसिद्ध करतो, प्रसिद्ध करत असताना त्याला एक तारतम्य बाळगावं लागतं, त्याला एक फार मोठा आढावा या सगळ्याचा त्याच्याकडे जवळ असावा लागतो सगळ्याच्या. मला असं वाटतं की आज मी जे काही 4-6 प्रश्न कुलकर्णी डॉक्टर कुलकर्णी माझ्याकडे आले त्यावर विचारल्याच्यानंतर त्यांचा 18व्या शतकातला जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्धावरचा अभ्यास खूप मोठा आहे. अनेक व्यक्ती आहेत त्याच्यात. आता त्यांनी इमादुल मुल्काचं एक गोष्ट त्यांनी सांगितलं, या सगळ्या त्याचं चरित्र जे नुरुद्दीनचं चित्रसुद्धा आहे. हे जे आहे इतक्या बारकाईनं अभ्यास करणं की या व्यक्ती सगळ्या कुठं कुठं असतात त्या सगळ्याचा इतिहासाच्या एक गुंफणं आणि तो पुस्तक रूपाने आणणं समोर ठेवणं लोकांच्या ही अत्यंत अवघड गोष्ट असते. पण ती अवघड गोष्ट त्यांनी अत्यंत लिलया केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मराठी जरी म्हणजे देवनागरी केलं मोडीतलं तर तिथं इंग्लिश ट्रान्सलेशन फारसं काही करत नाही आणि मराठीच कळत नाही त्यातले, त्याचा अर्थ कळत नाही. त्याच्यावरून इंग्लिश ट्रान्सलेशन करणार कोण देते, पण त्यांनी ते केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की गेल्या कित्येक वर्षात मी काही कुठल्या मराठी वगैरेचं इंग्लिश ट्रान्सलेशन झालेलं मला काही बघायला काही मिळालेलं नाही. त्यामुळे पुस्तक पानिपत हे जे त्यांचं पुस्तक होतं त्याच्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट मला माहिती आहेत. नकाशेही त्यांनीच काढले होते. नंतर ते तिकडं फिरायला गेले, ते जाऊन बघून येतो म्हणाले सगळे की यमुनेचे दोन्ही घाट गंगा त्यांनी पाहिली, पत्थरगडला ते जाऊन आले, संबळगडला जाऊन आले, तिथे शुक्रताल आहे, तिथे नजीक पूल बांधून बसलेला होता ते शुक्रताचे तिथं ते जाऊन आले. त्याच्यातनं म्हणजे जो काही भाग जिथं इतिहास सगळा घडला ना, आता काय त्या नद्या असतात त्या नद्यांचे प्रवाह बदलतात हा एक भाग. आता धरणं झाल्याच्यामुळे आणखी नद्यांना त्यावेळेला पाणी नसतं, पण ज्या वेळेला अब्दालीनं यमुना ओलांडली 24, 25, 26 ऑक्टोबर 1760 या दिवशी अब्दाली यमुना ओलांडून नवसर आणखी दिल्ली याच्यामध्ये येऊन थांबला, पुंजपुरा किंवा पानिपत आणि दिल्ली याच्यामध्ये येऊन थांबला. त्या दिवशी ती यमुनी किती तो होती की पी घ्यायला त्याचे आता ते पात्र बदलतं, त्याचे लेवल सगळे बदलते, परंतु त्यांनी कष्ट खूप घेतले. आता हे हा जो प्रवास असतो पूर्वी तर प्रिंट करायची वाट बघावी लागायची, आता निदान मिळतं तरी आपल्याला त्या कॅमेऱ्यावर, परंतु त्याच्यासाठी लागणारे जे कष्ट आहेत याला आपण एक उर्मी लागते आणि ती उर्मी लागण्याच्यासाठी एक वेगळा पाठीमागच्या
काहींना काहीतरी कुठेतरी असे जीन्स असतात थोडेसे आहेत ना, त्यामुळे ते पाठलाग करायचे जीन्स मिळत जातात आणि मग लोक सुरू करतात. हे मला म्हणून कौतुक फार मोठं आहे की त्यांनी एवढा पाठलाग करून हे सगळं जमवलं. आता ते कागदपत्र आहेत, ते कागदपत्र आपल्याला ते वाचायचे आहेत, काही कागद वाचलेले आहेत, काही कागद आपल्याला वाचायचे आहेत, पण त्याचं एक उत्तम पुस्तक तयार होईल, निश्चितपणे तयार होईल असं मला वाटतं. पुढचा आपण जो काही आहे तो आपण त्याचा आढावा घेऊ पुढच्या पुस्तकात. पण तुम्ही त्यांचं पानिपत हे पुस्तक सॉल्स्टायसेट पानिपत हे एकदा सगळ्यांनी वाचलं पाहिजे पुस्तक असं मला वाटतं. हे त्याच्यात कित्येक गोष्टी खोडून काढता येतील लोकांच्या अंदाज. उदाहरण एकच सांगतो, माझी मी 100 उदाहरणं सांगेन. पण आपल्याकडं लोक बऱ्याच वेळा लोडाला टिकून विधानं करतात, त्याचं ठोकून काहीतरी वर का तिकडं कोण बघतंय तिकडं त्याच्या. हे लोकांनी अशी विधानं केली की पेशवे हे सगळे कोकणातले होते, तिथं फ्रेंच पॉवर होती, ब्रिटिश पॉवर होती, पोर्च्युगीज पॉवर तिथं होते, आणि या युरोपियन्सच्याकडनं काही शिकले नाहीत म्हणाले ते तोफा विभाग वगैरे करायला. पण ते लोक अद्ययावत तोफा तिकडे ओतत होते, करत होते, काढत होते, आणि हे पेशव्यांनी काही त्यांच्याकडनं काही शिकले नाही असं विधान त्यांनी केलेलं आहे पुस्तकात लिहिलेलं आहे चक्कर स्पष्टपणे. डॉक्टर कुलकर्णींच्या पुस्तकात त्यांनी एक उल्लेख असा केला आहे की एक एम्बसी कॅप्टन गॉर्डन म्हणून ब्रिटिश एम्बसी साताऱ्याला चालली होती आणि त्यांचा मुक्काम पुण्यात होता. आणि तो गॉर्डन बाहेर पडला फिरायला, कुणं काय ते बघायला, तिथले पुणेरी लोक बघायला म्हणून बाहेर पडला. त्यांनी लिहिले मी एके ठिकाणी गेलो तर तिथं बराच गडबड चाललेली दिसली म्हणून मी जाऊन पाहिलं तर तिथं लोक तोफत होते. आणि मी त्यांना विचारलं हे काय करताय तुम्ही, तर ते म्हणाले आम्ही 13-inch मॉर्टर ओततोय म्हणाले. इथं तोफ चक्क ओतत होते लोक, इथं तोफ तयार करत होते. ही गोष्ट 1739ची गोष्ट आहे, म्हणजे बाजीराव पहिला जिवंत असतानाची ही गोष्ट आहे त्याच्यातून. आणि बाजीरावाच्या नावाने लोकांनी किंवा यांना काय त्यांनी काहीच केलं नाही वगैरे असं असं ते लोकांना पण दिले. अशी जी विधानं आणि त्यांची जी उत्तरं, त्याची बरीचशी उत्तरं त्या पुस्तकात आहे की त्यांनी कागदपत्रांवरनं दिलेली. मी कागदपत्रां काही पब्लिश आहेत, काही अनपब्लिश्ड आहेत, एखादे नकाशे उत्तम आहेत त्यातले काढलेले, चित्र फोटो वगैरे सगळे घातलेले आहेत. आणि त्यांनी त्यांचं मत हे नोंदवलेलं आहे सगळ्यांच्या. बाबा हे काय झालं नेमकं, पानिपत हे आपल्याला लागलेली जखम आहे, 1,25,00,000 लोक तिकडे मिळेल, पण आपल्याला जे 35-40,000 लोक आपल्या लोकांनी मारले ही काही सामान्य गोष्ट नाही. आपले लोक आपले गेले कोणतं गुडघे गेले नंतर आणखी अब्दालीचे 35-40,000 लोक आपल्या लोकांनी मागले हे काही तो फार प्रकर्षाने लोकांनी सांगितलं नाही ठीक आहे. कारण मराठे जे काही लढत होते आणि ती लढत कशी झाली तर रुस्तम आणि यांची जी महामारी कशी झाली तशी आता अब्दालीने लिहून ठेवलेली आहे. अब्दालीनं नंतर जी काही पत्र लिहिली लोकांना त्याच्याचं युद्ध कसं झालं आणि काय झालं आणि मराठ्यांच्या त्या एकूण वीरश्रीचं कौतुक अब्दालीनं केलेलं आहे. अब्दाली त्या लढाईच्या नंतर परत दिल्लीला येऊ शकला नाही हे मराठ्यांनी पानिपतवर त्याची शक्ती क्षीण केल्याचं लक्षणे केलं. आणि मराठ्यांची ताकद कायम होती ह्या अब्दालींच्या व्यक्तीवरनं आणि त्यांनी केलेल्या त्या कृत्यावरनं आपल्याला दिसून येतं दिल्लीच्या कृत्यावर. पण पानिपत पानिपत मुळात पानिपत म्हणजे नेमकं काय आहे, कुठे पानिपत, हाच एक लोकांना प्रश्न पडलेला होता की बाबा पानिपत आहे की कुठे आहे, म्हणजे जायचं कसं बाबा पानिपतला, तिथं मग अमुक आहे का सगळ्यात वयात व्यवस्थित असं ते. पण 80 किलोमीटर आहे पानिपत, इतकं काही फार लांब नाही. दिल्लीवरनं गेलं की 80 किलोमीटर, रेवाडी बेवाडी आणि सगळं आता हरियाणातला प्रांत होता ना, म्हणजे मला आठवत आहे ते पुस्तक सुद्धा आहे, त्यात एक लेख आहे दोषांचा आणि त्याच्यात ते गृहस्थ बऱ्याच वर्षापूर्वी मराठ्यांची शेवटची लढाई 1803 इंग्रजांशी जी उत्तरेत झाली ती नेमकी कुठं झाली त्याला आपल्याकडे लासवाडीची लढाई म्हणते, त्यामुळे हे लासवाडी कुठे म्हणून सगळे येत होते सगळे. तर ते काही त्यांना काही मिळालं नाही, पण तिकडं त्यावेळी रस्ते नाहीत, काही नाही, उंटावरनं तरी जायचं नाही, तर पायतरी जायचा असला तो सगळा प्रकार, ते उंटापेक्षा पायी गेलेलं परवडतं तिथे. पण हे त्यांनी नेटानं शेवटी एका माणसाला दया आली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की हा असे कुछ 5-6 मील दूर एक नसवारी करके कसबा आहे, म्हणून जाके देखले ना जाय तर काम म्हणजे. आणि ते नसवारीला आले मग ते गाव तिथं होतं मराठ्यांची एस्टॅब्लिश, तिथं एस्टॅब्लिशमेंट तिथंच होती. 15 वर्ष खंडेराव हरी ह्या शिंद्यांचा सरदार, त्याला आपा खंडेराव म्हणतात, तो तिथं होता.
आणि त्यांचे मराठ्यांचे सगळे अवशेष पडलेले होते. रूपारेल म्हणून नदी तिथं वाहते. इतिहास संशोधकांच्या लक्षात कसं राहतं तर चन्ना रूपारेल म्हणून एक नदी होती बघा, त्यामुळे ती नावं लक्षात राहतं. रूपारेल म्हणून नदी होती, त्याच्यावर एक बराई बांधलेली होती. ते दरड फोडलं मराठ्यांनी, जनरल लेक आला असताना त्याच्या तोफा तिकडे त्याला काही काहीच करता येईल, ते अडकून बसल्या. पण लढाई झाली, मराठ्यांना पराभव झाली. शेवटची 1803 मधली लढाई, आणि ते आग्र्यावर आली होती. तिथं त्याच्यानंतर दिल्ली गेलेली होती. दिल्ली मराठ्यांच्याकडनं ताब्यात गेली असं इंग्रजांनी म्हटलं, मुघलांच्याकडनं घेतली असं लिहिलेलं नाही त्याच्यात. पण हा जो सगळा भाग आहे ना, तो समालका असेल, गौरीपुरा असेल, किंवा हौसेब या ह्यानं केले, एक साधी नदी इथं पार्वती म्हणून एक नदी आहे. या आपण चंबळच्या वर जर का गेलो तर धोलपूर आणखी आग्रा आहे, त्यामध्ये दोन तीन तीन चार नद्या आहेत छोट्या छोट्या. त्यातली गंभीर म्हणून एक नदी, एक पार्वती म्हणून नदी आहे. गंभीर नदी ओलांडायला भाऊसाहेबांना त्यावेळेला 32 दिवस लागले. म्हणजे त्यांचा प्लॅन असा होता की अब्दाली आणि शुजाउद्दौला याच्यामध्ये जायचं, शुजाउद्दौला आपल्याकडे आणायचं. पण ते त्यांना जमलं नाही, कारण इथंच वेळ गेला सगळा. नद्या दुथडे बघून व्हायला लागल्या, त्यामुळे दिल्लीला आले. दिल्ली घेतली, दिल्लीला बादशाह त्या अली गोहरला मराठ्यात पोहोचवला. मराठ्यात तिथू आता बादशाह म्हणतो, पाटण्याला तिथं लढत होता, तो नव्हता तिथं. मग त्याचा जो मुलगा होता त्याला ते युवराज करतात, त्याला त्या त्याला मग मग बादशाहचे नाव नाणीबिणी वगैरे पाडली. दिल्लीला करायचं काय, कारण नदी ओलांडता येत नाही. मराठे पुढं गेले आणि ते पानिपतला जो गुजपुरा मारला, अब्दुल समद खान, कुतुबशाह वगैरे सगळ्यांना मारलं. आणि मग त्याच्यात सुद्धा त्या बकरीतले सुद्धा एक एक किती जिवाळ्याचा विषय असतो की दत्ताजी शिंदे ज्यावेळेला पडले सगळे, बयाजी गेला आणि दत्ता गेल्यानंतर पडला, तर त्यावेळेला शिंद्यांचा बोट लुटला सगळा. या कुतुबशाह आणखी नजीब खान होईल आणि शिंद्यांचा त्यातले हत्ती बित्ती वगैरे सगळे त्यांनी नेले. ते पुंजपुऱ्यात होते. ज्यावेळेला पुंजपुऱ्याचा किल्ला आपल्या लोकांनी घेतला, तर त्यावेळेला शिंदेंचे लोक तिथं होते. शिंदेंच्या लोकांनी किंवा पुंजपुरात मारला, तेव्हा जव्हेर गज असं त्या हत्तीचं नाव आहे. तो हत्ती परत मिळाला की नंतर शिंदेंच्या लोकांचा हर्ष काय वर्णावा असं त्यांनी म्हटलं, किंवा हत्ती तो एवढा होता चांगला परत मिळाला. बारीक सारीक माहिती अशी खूप मिळून जाते. व्यापक आहे आपला इतिहास, मोठा आहे. इथं मंदार लवाटे गेले काही वर्ष इथं मोडीचे वर्ग चालवत आहे. अनेक त्याच्यातनं येत आहेत लोक, मोठी शिकत आहेत. पण कागदपत्र वाचणं हे फार चिकरीचं काम असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तो आशय काढला पाहिजे, कोणी कोणाला लिहिले नाही तर काही वेळा कळतच नाही, इतकी भीषण लावलेली असतात. तिसरी गोष्ट म्हणजे कालगणना असते, ती फार महत्त्वाची आहे त्याच्यात. की आपल्याकडं ही जी पत्र आहेत त्याच्यात शिवाजी महाराजांच्या शोरसन होते किंवा जुलूस होतो. औरंगजेबाचे तर दोन जुलूस होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शक येतो, विक्रम संवत येतो, मग तो कार्तिकादी असतो आणि चैत्रादी असतो. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शक आहेत. त्याची कालगणना नेमकी करून तुम्हाला तारीख ठरवावी लागते की ते पत्र वाचवावं लागतं त्या सिक्वेन्समध्ये होतं ते. त्यामुळं कागदपत्र वाचणं, कागदपत्र ओळीनं लावणं, त्याला क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्समध्ये लावणं हे फार अवघड असतं. पण ते शिकणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा का तुम्ही बघा, एक माणूस एक संशोधक दिवसाला किती कागद वाचू शकेल अशा पद्धतीनं. आणि मग तिथं 4 कोटी पडले तर इथं 10 लाख पडले, तर तिकडं आणखीन एक 2-3 कोटी पडले. म्हणजे मला असं वाटतं 10,000 संशोधकांची फौज जर काय केली, त्यांनी निदान 10 कागद रोज वाचले तरी 1 लाख कागद फक्त रोज निघते. ते 4 कोटी कधी करणार आणि काय असा तो सगळा प्रकार. पण तरीसुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं लोकांनी करावं. नवीन नवीन सर्जन्सनी सुद्धा इकडे यावं आणि कागदपत्र वाचावेत, पुढे आणावेत प्रकर्षाने आणि इतिहास लोकांच्या समोर ठेवा. मी डॉक्टर कुलकर्ण्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो की त्यांनी पाठलाग करत तो निमित्त कागद प्रसिद्ध केलं. त्यांचं पुण्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला मुळा आणि मोठा प्रकाशन याच्यावरनं दिसून येते. इथे सर काम करतायत. एक संशोधकांची पिढी, पुढे वाचणाऱ्या संशोधकांची पिढी निर्माण करायचं काम मंडळाला वाटते करतायत. त्यांचे तरुण बाकीचे मित्र करतायत. आणि मला एक आनंद त्यातला असा आहे की पूर्वी मंडळाची ख्याती, म्हणजे मला आठवत आहे की काही वर्षापूर्वी
इथं मंडळात संध्याकाळी आलो ना की कोण असे अगदी साधारण जीवनगौरव लोकांना देतात त्या अवस्थेतले लोक असतात ना असे इथं बसलेले असायचे वर्ग एक दोन चार म्हणजे साधारण घरी सून त्रास देते म्हणून वेळ घालवला म्हणून त्याच्याऐवजी आता निदान तरुण चेहरे मंडळात दिसायला लागलेले तरुण मंडळी यायला लागलेली आहेत किल्ल्यांची माहिती काढायला लागली आहेत कागदपत्र वाचायला लागलेली आहेत की प्रकाशात आणायला लागली आहेत हा एक सिक्वेन्स आहे असं मला वाटतं तो असाच राहावा मी परत डॉक्टर कुलकर्णींचं सणांचं कौतुक करतो तुम्ही या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मला धन्यवाद देतो आणि डॉक्टर उदय कुलकर्णी यांचं एक आणखी महत्त्वाचं कार्य म्हणजे मी काही वर्षांपूर्वी दिल्लीला गेलो होतो दिल्लीमध्ये ICHR की जे इतिहासाच्या संदर्भात मोठं योगदान देतं डोनेशन्स देतात त्यांच्या डायरेक्टरकडे बसलो होतो आणि बोलता बोलता पानिपतासाठी मी इथं आलेलो आहे आणि मी सांगितलं की मराठ्यांनी अनेक वेळा दिल्ली जिंकली इतिहास विषयाच्या केंद्र सरकारच्या एका विभागाच्या डायरेक्टरला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं ते म्हणजे मराठ्यांनी कधी दिल्ली जिंकली आणि मराठी दिल्लीपर्यंत कधी आणते प्रश्न असा होता मी जेव्हा त्यांना सांगितलं ते काय म्हटले की आजपर्यंत तुमच्या मराठ्यांचा इतिहास आमच्यापर्यंत का आला नाही याचं कारण की तुम्ही मराठी फक्त इतिहास मराठीत लिहिता त्यामुळे तो भारतीयांसमोर येऊ शकत नाही आज उदय कुलकर्णींनी पानिपतची बखर इंग्रजीमध्ये रिप्रेझेंट केलं आणि पानिपतवरचं पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिल्यामुळे पानिपतच्या युद्धातील मराठ्यांचं महत्त्व हे जगासमोर आलेलं आहे हे त्यांचं मोठं योगदान इंग्रजीमध्ये आणलं तर जगासमोर जाईल त्याचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट की मला अनेक वेळा माझ्या काही मंडळींनी म्हटलं इतिहास संशोधक कोण जो रिकाम टेकडा असतो परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की दुर्दैवाने आमचे इतिहासाच्या प्राध्यापकांकडून इतिहासावर फार अल्प संशोधन झालं आमचे सर्जन इंजिनियर आणि हे उद्योजक हे इतिहासावर साक्षेपी संशोधन करतात आज उदयरावांबद्दल परवा बोलता बोलता ते विनोदांनी काय म्हटले दखल घ्यावी अशी माझ्या घरातले त्यांना वेळ कमी असतो ज्यावेळेस त्यांना वेळ मिळतो त्यावेळेस ते TV वर काहीतरी बघत बसतात मी त्यांच्याकडे पाठ करतो आणि मी इतिहासाचं संशोधन करतो अशी त्यांची इतिहास आहे म्हणून हे काम होत आहे त्याबद्दल धन्यवाद माझ्या शेवटी मला असं काही लोकांना धन्यवाद देणं आवश्यक आहे आणि सर्वात प्रथम मी नाव घेईन हे केथी लॅझनबॅट जी रॉयल एशियन सोसायटीची निवृत्त ग्रंथपाल होती प्रत्येक आहे त्या लोकांनी त्या लोकांना साधा प्रश्न विचारला तर ते किती त्याच्यामध्ये जीव ओतून संशोधन करतात आपल्याला उत्तर देतात ज्यांना माझं काही कोण आहे मी माहीत नाही मी कशाचं डॉक्टर आहे माहीत नाही जरी नाव आपण डॉक्टर लावलं इतिहासाचं डॉक्टर आहे किंवा मेडिकलचं डॉक्टर आहे त्यांना माहीत नसतं पण इतकं जीव ओतून संशोधन करून त्या बाईने ते कागद शोधून काढले किंवा तिच्या तिचं मी त्याचा फोटो दाखवला पण त्या बाईला खरंच शतशः आपण सर्वांनी त्याचे तिला धन्यवाद पोहोचत केले पाहिजे त्यानंतर सर्वात मोठा वाटा अर्थात उदाची जातो कारण त्यांनी एवढा वेळ मला दिला की कदाचित ह्या वेळात मला एक तर थोडंसं मोडी यायला लागलंही पण त्यांच्याबरोबर बसून तासभर 2 तास 2.5 तास जेव्हा बसून कागद वाचायचो तेव्हा इतका चांगला वेळ गेला इतका मजेत वेळ गेला बखर केव्हा वाचून झाली हे कळलंसुद्धा नाही आणि इतिहासाच्या ज्ञानाचं माझ्या भर पडली तर एक प्रकारे हा एक प्रचंड बोनस होता त्यांनी आज इथे अध्यक्षपद आलं पहिल्या पुस्तकाच्या वेळी ते आले होते आणि त्यांचं मार्गदर्शन इतकी वर्ष मिळतं हे माझं खरंच माझं भाग्य आहे आणि त्यांना मी खरंच धन्यवाद देतो मनापासून पांडुरंग वरकोडे पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर आहेत मी पहिलं पुस्तक लिहायला लागलं तेव्हा मी त्यांना सांगितलं हे बाकीचे लेखक असे वेगळ्या वेगळ्या गोष्टी लिहितात असं पूर्वग्रह दोषी का लिहितात कोणी पेशव्यांच्या विरुद्ध लिहितात कोणी
त्यांच्या बाजूने निघते असं का की कोणी गोविंदन बुंदेल्यांच्या बाजूने उचलून धरतं कोणी पेशव्यांच्या बाजूने उचलून धरतं असे आपले इतिहासकार का लिहितात. तर ते मला म्हणले की तुम्ही मूळ सोर्स करायचा, मूळ पत्र वाचा, बाकीच्यांनी लिहिलेले पुस्तकं बाजूला ठेवून द्या. त्यामुळे ती पुस्तकं न वाचता आणि मूळ पत्र बघायला लागलो त्याच्यातून आपले निष्कर्ष काढायला लागलो. त्याचा मला खूप फायदा झाला. मंदार लवांडे यांनी इतकं इथे संशोधन केलं आहे, मोडीमध्ये इतकं त्यांनी केलं आहे, त्यांनी एवढा वेळ काढून सूत्रसंचालन आणि सूत्रधाराची भूमिका निभावली ही आता अत्यंत वेळा आली आहे. आणि आपण सर्व लोकांनी रविवारी संध्याकाळी इथे बसून 2 तास आमच्या सर्वांचं हे ऐकून घेतलं याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे आणि झाल्याबद्दल धन्यवाद. Thank you.